विद्यार्थी मित्र हो, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आजपर्यंत आपण इयत्ता 12वीची एकूण 10 प्रकरणं पूर्ण केलेली आहेत। निश्चित स्वरूपात विद्यार्थी मित्र हो, ही सर्व प्रकरणं आपण चांगल्या पद्धतीने ऐकलेली असतील, पाहिलेली असतील आणि नोट्सच्या स्वरूपात लिहूनही घेतलेली असतील। एकूण सिलेबसपैकी 80% सिलेबस आपला पूर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्र हो। आपण येणाऱ्या काळामध्ये बोर्ड एग्जाम देणार आहात। प्रामुख्याने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपली शाळा बंद आहे, परंतु शिक्षण हे चालू आहे। YouTube चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्या प्रयोगशाळेतील सर्व विषयाचे लेक्चर्स आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत। आपले विषयाचे देखील लेक्चर्स आपण लिहून घेतलेली असतील, नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्या वहीमध्ये ती रायटिंग करून ठेवलेली असतील। विद्यार्थी मित्र हो, बोर्डाच्या पेपरचं स्वरूप कसं असणार आहे याविषयी आज आपण लेक्चर घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने बोर्डाच्या पेपरचं स्वरूप, त्याचबरोबर प्रॅक्टिकलच्या परीक्षेचं स्वरूप याविषयी आजचं लेक्चर आपण अतिशय महत्त्वाचं असणार पाहणार आहोत। याचे काही फोटोज देखील मी आपणास पाठवणार आहे, पण तत्पूर्वी आपण हे निश्चित स्वरूपात लक्ष देऊन ऐका आणि समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि अभ्यास करायला कसल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये येणार नाही आणि आपल्याला आपल्या कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये 100% मार्क पडण्यास कसलीच अडचण येणार नाही हे निश्चित स्वरूपात मी तुम्हाला सांगतो। आता आपणाला सुरुवातीला या 12वीच्या बोर्ड पेपरचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहूया। आपल्या विषयाचा सांकेतिक कोड आहे 75। विद्यार्थी मित्र हो, आपल्या विषयाचा सांकेतिक कोड आहे 75। त्यानंतर प्रामुख्याने जे फॉर्मॅट आहे क्वेश्चन पेपरचं ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्र हो, जशा पद्धतीने फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयाचे पेपर्स आहेत, जे पेपरचं स्वरूप आहे मार्काचे ते स्वरूप आपल्या विषयाचे देखील आहे। म्हणजे जो 70-30 पॅटर्न आहे तशा पद्धतीने आपल्या विषयाचा देखील पॅटर्न आहे। 30 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम आणि 70 मार्काची थिअरी एक्झाम अशा पद्धतीने हे स्वरूप आहे। विद्यार्थी मित्र हो, यावर्षी पूर्णतः सिलेबस बदललेला आहे। तुम्ही पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहात, त्यामुळे पेपरचं स्वरूप देखील बदलणार आहे। जुने स्वरूप आत्ता नाही आहे, त्यामुळे नवीन स्वरूपाविषयी आपण चांगल्या पद्धतीने माहिती करून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यास कसल्या प्रकारची अडचण येणार नाही। कारण अजून आपणाकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे याचा जर व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तर निश्चित स्वरूपात आपणाला चांगले गुण मिळणार आहे। आता जे फॉर्मॅट आहे ते आपण पाहूया। बोर्डाचा पेपर विद्यार्थी मित्र आपल्या 3 तासाचा असतो आणि एकूण मार्क आहेत 70। म्हणजे हे थिअरी पेपरचे प्रामुख्याने फॉर्मॅट आहे हे लक्षात घ्या। आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की खालील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। या ठिकाणी हे जे फॉर्मॅट आहे इंग्लिशमध्ये आहे, परंतु प्रत्येक याचा मी अर्थ आपणास मराठीत सांगणार आहे। खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट। 5 मार्कासाठी प्रश्न आहे। विद्यार्थी मित्र, प्रश्न क्रमांक पहिला आहे हा। एकूण 5 प्रश्न आहेत आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये। याच्यापैकी पहिला जो प्रश्न आहे हा टोटली MCQ टाईप आहे आणि हा प्रश्न 70 पैकी 18 मार्काचा आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा। प्रश्न क्रमांक पहिला 18 मार्काचा आहे, 70 पैकी 18 मार्काचा आहे MCQ। त्याच्यामधला अ कोणता आहे तर खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। 5 मार्कासाठी आहेत, एकूण 5 दिले जाणार।
त्याला ए बी सी डी हे पर्याय दिले जाणार, त्याच्यातील योग्य पर्याय आपण निवडायचा आहे आणि पुन्हा वाक्य तो पर्याय भरून पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने 5 मार्काचा पहिला 1A पूर्ण झाला. 1B मध्ये मेक द पेयर्स 4 मार्कासाठी आहे. हा 4 मार्कासाठी आहे, म्हणजे या ठिकाणी जोड्यांचा योग्य क्रम लावायचा, आपल्याला जोड्या लावायच्या नाहीत, जोड्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. मेक द पेयर्स मध्ये ग्रुप ए मध्ये 4 दिलेले आहेत आणि ग्रुप बी मध्ये मात्र 6 दिलेले आहेत, त्यामुळे 2 याच्यामध्ये ॲडिशनल आहेत, म्हणून या ठिकाणी मेक द पेयर्स म्हटलेलं आहे. 4 गुणांसाठी आहे, प्रत्येक बरोबर याला 1 गुण आहे, म्हणजे याच्यातील 2 पर्याय हे चुकीचे असणार आहेत, ते आपण शोधायचे आणि योग्य क्रम लावून हे 4 पैकी 4 गुण आपल्याला मिळायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला सी, फाइंड ऑड वन आउट, गटात न बसणारा शब्द ओळखा. एक गट दिला जाणार आणि त्या गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि तो बाजूला काढायचा आहे. तो देखील 4 मार्कासाठी असणार आहे. एकूण 4 दिलेले आहेत आणि 4 बरोबर तुम्ही ओळखून ते लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र पहा, पुन्हा प्रश्न क्रमांक 1A 5 गुणांसाठी, 1B 4 गुणांसाठी, 1C 4 गुणांसाठी, म्हणजे 4 आणि 4 8 5 13 गुण या ठिकाणी पूर्ण झाले. आता डी मध्ये राईट ट्रू ऑर फॉल्स, राईट ट्रू ऑर फॉल्स विधाने चूक की बरोबर सांगा किंवा सत्य की असत्य ओळखा, अशा पद्धतीचा प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेट परीक्षेमध्ये येऊ शकतो. 5 गुणांसाठी आहे, एकूण 5 प्रश्न दिले जाणार, प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण, अशा पद्धतीने 5 मार्कांसाठी हे ट्रू ऑर फॉल्स आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, 18 मार्काचा हा प्रश्न तुमचा पूर्ण झालेला आहे. म्हणजे पहिला होता योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, दुसरा होता मेक द पेयर्स, सी मध्ये होतं फाइंड ऑड आउट आणि डी मध्ये होतं स्टेट ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे हे 5 4 4 5 अशा पद्धतीने 18 मार्काचा प्रश्न पूर्ण झाला. आणि विद्यार्थी मित्र तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये 1 पानामध्येच हे 18 गुण तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचं याची माहिती आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 आन्सर इन ब्रीफ, थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे थोडक्यामध्ये उदाहरणे, एका वाक्यात उत्तरे लिहा, व्याख्या लिहा, संज्ञा स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्न क्रमांक 2 विचारले जाणार आहेत 10 मार्कासाठी. आणि एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत, आपणास या 7 पैकी फक्त 5 सोडवायचे आहे, म्हणजे एनी 5, म्हणजे प्रत्येक प्रश्न किती मार्काला आहे, 2 मार्काला, म्हणजे हे 10 मार्काचे प्रश्न झाले. आन्सर इन ब्रीफ, थोडक्यात उत्तरे लिहा. मग याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाणार, व्याख्या, उदाहरणे, त्याच्यानंतर काही रसायनांची नावे, बुरशीनाशकांची नावे, किंवा काही संज्ञा स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 12 मार्कासाठी आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 7 दिले जाणार आहेत आणि तुम्हाला लिहायचे त्याच्यापैकी फक्त 4, म्हणजे 3 अतिरिक्त क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 लिहायचे आहेत, 7 दिली जाणार तुम्हाला आणि 12 मार्कासाठी हा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 3 मार्कासाठी आहे, 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत, आणि अशा पद्धतीने 12 मार्कासाठी हा प्रश्न क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 विद्यार्थी मित्र, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 4, थोडा 3 पेक्षा 3 ते 4 ओळी अधिक प्रमाणामध्ये लिहिणं अपेक्षित आहे या ठिकाणी. या ठिकाणी फायदे, तोटे, मर्यादा, प्रोसिजर, डायग्राम सहित माहिती, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. एकूण 4 सोडवायचे, 6 प्रश्न दिले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहे, प्रत्येक प्रश्नाला
चार गुण असणार आहेत, 16 मार्कासाठी हा प्रश्न आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. क्वेश्चन क्रमांक 5 अ आणि ब, याच्यातील अ आहे 6 मार्कासाठी आणि ब आहे 8 मार्कासाठी, म्हणजे प्रश्न क्रमांक 5 वा झाला 14 मार्कासाठी. आणि पाचव्या ए मध्ये सविस्तर खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा असा प्रश्न दिलेला आहे. दोन प्रश्न दिले जाणार आणि त्याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे 6 मार्कासाठी. लक्षात घ्या, या ठिकाणी एखाद्या पिकाच्या लागवडीविषयी माहिती विचारली जाऊ शकते किंवा कृती विचारली जाऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न पाचव्या अ मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा ब जो आहे तो 8 मार्कासाठी आहे, तो देखील सविस्तरच लिहायचा आहे. याच्यामध्ये दोन प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्याच्यापैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. मग याचं जर स्वरूप पाहिलं तर प्रामुख्याने उदाहरणार्थ सीड प्रोडक्शन हे जे प्रकरण आहे बीज उत्पादन, याच्यामध्ये CSH5 असेल संकरित बीज उत्पादनाच्या कार्यक्रमाविषयी माहिती विचारली जाऊ शकते किंवा एखाद्या फळपिकाच्या लागवडीविषयी माहिती या प्रश्नामध्ये 8 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने हा 70 मार्काचा पेपर आहे. ऑप्शन्स जर आपण पाहिला तर 105 मार्क या पेपरचे होतात. त्यामुळे अशा पद्धतीने हा थेरी पेपरचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आता हे जरी 70 मार्काविषयी आपण माहिती घेतली, आता आपण 30 मार्काचं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल विषयी माहिती घेऊया. याचे मी तुम्हाला फोटो पाठवणार आहे, त्या फोटोमधून आपण हे सगळी माहिती छानपैकी लिहून घ्या. आपल्याला इयत्ता 12 मध्ये कोणकोणते प्रॅक्टिकल अभ्यासायचे आहेत तर याची लिस्ट या ठिकाणी दिलेली. कोणकोणते? तर पहिलं प्रॅक्टिकल आहे कॅल्क्युलेशन ऑफ प्लांट पॉप्युलेशन फॉर गिवन एरिया. दिलेल्या क्षेत्रामध्ये फळझाडांची संख्या काढा, उदाहरण आहे ती. त्याच्यानंतर दुसरं आहे उदाहरण कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर्स, रासायनिक खतांची मात्रा काढणे व प्रत्येक रासायनिक खतांची किंमत काढणे. या ठिकाणी युरिया, सिंगल सुपरफॉस्फेट, म्युरेट ऑफ पॉटॅश या खतांची काही उदाहरणे आहेत. हे देखील प्रॉब्लेमची उदाहरणे आहेत. प्रॉब्लेम म्हणजे गणिताची ही उदाहरणे आहेत. त्यानंतर किंवा प्रॅक्टिकल आहेत, त्याच्यानंतर हे दोन जी उदाहरणे आहेत, पहिली प्रॅक्टिकल, हे दोन्ही प्रॅक्टिकल गणिताशी संदर्भात आहेत. त्यामुळे अतिशय सोपी गणित आहेत. तुम्हाला कॉलेज चालू झाल्यानंतर लगेच ही उदाहरणे किंवा प्रॅक्टिकल्स तुमची घेतली जाते. तिसरं प्रॅक्टिकल आहे विद्यार्थी मित्र, खते देण्याच्या, म्हणजे गहू, भात आणि सोयाबीन या पिकांना खते देण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करणे. चौथं प्रॅक्टिकल आहे ऊस लागवडीच्या प्रामुख्याने पद्धती किंवा ऊस लागवडीसाठी आराखडा तयार करणे आणि बेणे प्रक्रिया. त्यानंतर पाचवं प्रॅक्टिकल आहे अलैंगिक अभिवृद्धीच्या पद्धती, याच्यामध्ये छाट कलम, दाब कलम, डोळे भरणे आणि कोई कलम एवढी चार कलमे तुम्हाला ॲक्च्युअल शिकवली जाणार आहेत आणि तुम्ही देखील ते शिकणार आहात आणि तशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल तुमचं होणार आहे. त्याच्यानंतर सहावं आहे इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन, निर्बीजीकरण आणि परागीभवन, कापूस पिकातील निर्बीजीकरण आणि परागीभवन. हे प्रॅक्टिकल जवळपास आपण घेतल्या तर जमा आहे, कारण संकरित बीज उत्पादन या प्रकरणामध्ये कापूस या पिकाची माहिती घेत असताना हे दोन्ही पॉईंट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सातवं आहे प्रॅक्टिकल प्रिपरेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन, पीक लागवडीची योजना तयार करणे आणि त्याचबरोबर शेतामधील विविध कामांचे वेळापत्रक तयार करणे. त्यानंतर नववं प्रॅक्टिकल, आठवं प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिसिंग व्हेरियस नर्सरी ऑपरेशन्स, रोपवाटिकेमध्ये केली जाणाऱ्या विविध कामांची माहिती घेणे, पाणी देणे, वाफे तयार करणे, कलमे तयार करणे, रोपवाटिका, मातृवृक्ष रोपवाटिका तयार करणे, हे सगळी कामांची माहिती त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे.
त्यानंतर नववा प्रॅक्टिकल आहे विद्यार्थी मित्रो, इव्हॅल्युएशन ऑफ सीडलिंग आफ्टर जर्मिनेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ सीड जर्मिनेशन परसेंटेज. म्हणजे या ठिकाणी बियाणे उगवण क्षमता आणि त्यांचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. हे देखील एक कॅल्क्युलेशन उदाहरण आहे. त्यानंतर दहावं प्रॅक्टिकल आहे विविध रसायनांची आणि जैविक खतांची बीज प्रक्रिया. हे प्रॅक्टिकल आपल्याला अभ्यासायचे. 11वं प्रॅक्टिकल आहे कृषी शिक्षणामध्ये किंवा कृषी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रामुख्याने कॅम्प्युटर म्हणजे संगणक, इंटरनेट ज्याला आपण मायाजाल म्हणतो, आणि स्मार्टफोन जे तुमच्याकडे आता फोन आहे त्या फोनचा काय उपयोग करता येईल आपल्याला, की जेणेकरून आपल्याला कृषी शिक्षणाचा प्रसार या माध्यमाचा करून करता येईल, त्याचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये घ्यावायचा आहे. त्यानंतर 12वं प्रॅक्टिकल आहे प्रिपरेशन ऑफ मशरूम पिकल, मशरूमचे लोणचे तयार करणे. आता ॲक्च्युअल आपण तयार करणार नाही, या ठिकाणी कृती अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर 13वं प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिसिंग व्हेरियस ग्रीन हाऊस ऑपरेशन्स, हरितगृहामध्ये केली जाणारी विविध कामांची माहिती. 14वं प्रॅक्टिकल आहे जॅम ज्यूस आणि लोणचे तयार करण्याच्या कृती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर 15वं प्रॅक्टिकल आहे पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन इन हँडलिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. प्रामुख्याने काढणीपश्चात जी काही कामे केली जातात, पीक काढणीपश्चात काढणीनंतर कृषी मालाची हाताळणी कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये घ्यावायची आहे. 16वं प्रॅक्टिकल आहे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सम क्रॉप्स, विविध पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा अभ्यास करणे. बियाणे पेरणीपासून ते पिकाची काढणी करेपर्यंत किंवा बाजारपेठेत व्हॅल्यू येईपर्यंत जो खर्च येतो आणि निव्वळ नफा किती मिळतो याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. 17वं प्रॅक्टिकल आहे अवेअरनेस इन परचेसिंग स्टोरेज अँड ऍप्लिकेशन ऑफ ॲग्रिकल्चरल इनपुट्स. म्हणजे प्रामुख्याने शेतमालाची रासायनिक खते असतील, बियाणे असतील किंवा कुठली असतील, आपण शेतीसाठी जे साहित्य खरेदी करणार आहोत ते खरेदी करताना आपण कोणती काळजी घ्यायची, किंवा साठवणूक करताना कोणती काळजी घ्यायची, किंवा वापर करताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची याविषयीची माहिती. आणि शेवटचं प्रॅक्टिकल आहे प्रिपरेशन ऑफ क्रॉप कॅफेटेरिया अँड रायटिंग ऑफ रिपोर्ट इन अ जर्नल. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने कॅफेटेरियाचा अर्थ आहे उपहारगृह, परंतु आपल्याला या ठिकाणी क्रॉप कॅफेटेरिया तयार करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी एक शेतामध्ये आपण विविध पिकांची लागवड अशा नमुन्यामध्ये करतो की त्याची आपल्याला माहिती घेता येते, अशा पद्धतीचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याचं रिपोर्टिंग आपण जर्नलमध्ये करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हे 19 प्रॅक्टिकल आहेत आणि हे 18 आपण कॉलेज चालू झाल्यानंतर किती घ्यावायचे आहेत हे शासनाच्या नियमानुसार आपण घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्र व्हिजिट्स 19 आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला 4 पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये तुमच्याकडे अधिक वेळ आहे, तुम्ही तुमच्या मित्रांचे दोघांचे तिघांचे किंवा चौघांमध्ये ग्रुप तयार करून या 8 व्हिजिटपैकी कोणत्याही 4 व्हिजिट तुम्ही देऊ शकता. काळजी घ्या की व्हिजिट देत असताना सर्व सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत हे व्हिजिट शक्य असेल तर द्या, शक्य असेल तर या कंपल्शन नाहीये. कॉलेज चालू झाल्यानंतर आपण निश्चित स्वरूपात याचा आढावा घेणार आहोत. पहिली व्हिजिट आहे व्हिजिट टू टिश्यू कल्चर युनिट, ऊती संवर्धनाच्या प्रयोगशाळेस भेट देणे. दुसरी व्हिजिट आहे हायटेक नर्सरी, जी रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकाला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर तिसरी व्हिजिट आहे बीज प्रक्रिया केंद्र असेल किंवा बीज तपासणी प्रयोगशाळा असेल त्याला व्हिजिट देणे. पॉली हाऊसला व्हिजिट देणे किंवा कृषी पर्यटन जे केंद्र आहे त्या केंद्राला व्हिजिट देणे. आता कृषी पर्यटन केंद्र उदाहरणतः पळशीवाडी आहे, तालुका 12 जिल्हा पुणे या ठिकाणी, त्या ठिकाणी एक ॲग्रो टुरिझम सेंटर आहे तर तिथं आपण व्हिजिट देऊ शकतो. त्याचं 6वा आहे व्हिजिट टू ऑर्गॅनिक फार्मिंग युनिट, केंद्रीय प्रामुख्याने केंद्र सरकारची जी काही सेंद्रिय शेतीचं जे काही युनिट आहे त्या युनिटला आपण
भेट देऊ शकतो. सातवी व्हिजिट आहे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, ज्याला तुम्ही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही कृषी उत्पन्न बाजार समिती असते आणि त्याला आपण भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेऊ शकतो. त्याच्यानंतर व्हिजिट टू अलाइड ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस, कोणकोणते आहेत, तर एक साखर कारखान्यामध्ये व्हिजिट देऊ शकतो, किंवा ज्या ठिकाणी गुळ तयार केला जातो ज्याला आपण गुराळ असं म्हणतो त्या गुराळाला आपण व्हिजिट देऊ शकतो, किंवा डाळ तयार करणारी एखादी मिल असेल त्याला व्हिजिट देऊ शकतो, किंवा तेल काढणारी एखादं एक्स्ट्रॅक्शन प्लांट असेल त्याला व्हिजिट देऊ शकतो, किंवा प्रक्रिया केंद्र असेल त्याला व्हिजिट देऊ शकतो. विद्यार्थी मित्र, याच्यापैकी चार व्हिजिट तुम्हाला आमच्या सिलेबसमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि त्याचं एक सेपरेट रिपोर्ट तुम्हाला जर्नलमध्ये तयार करायचं, सेपरेट रिपोर्ट जर्नलमध्ये तयार करावायचा आहे. विद्यार्थी मित्र, व्हिजिट देताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, तर आपण व्हिजिट कोणत्या सेंटरला दिले त्या सेंटरचं संपूर्ण नाव, त्या सेंटरविषयी संपूर्ण माहिती, त्या ठिकाणी जे मॅनेजर असतात ते मॅनेजर तुम्हाला ही सगळी माहिती देतील. त्याच्यानंतर उदाहरणार्थ तुम्ही सीड प्रोसेसिंग प्लांटला व्हिजिट किंवा पॉली हाऊसला व्हिजिट देणार आहात, तर पॉली हाऊसचं नाव, ते पॉली हाऊस कशा स्वरूपाचं आहे, त्याचा प्रकार कोणता आहे, त्याचा आकार डायमेन्शन्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणती सुविधा आहे, व्हेंटिलेशनची, टेम्परेचर किंवा क्लायमॅटिक कंडिशन मेंटेन करण्याची कोणकोणती स्थिती आहे, कोणकोणती यंत्रणा आहे, ती माहिती करून घेणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे, त्या पिकाची आत्ताची स्टेज कोणती आहे, मग ती पीक लागवड करताना वाफ्यामध्ये केलेली आहे का, बेड तयार केलेले आहेत, त्याला फॉगर्स आहेत का, ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे का, ही सर्व माहिती, त्याला किती खर्च आलेला आहे, उत्पन्न चालू झालं असेल तर आतापर्यंत किती उत्पन्न मिळालेले आहे, याची सर्व डिटेल माहिती आपण त्या व्हिजिटमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने ह्या आठ व्हिजिट आहेत, आठ व्हिजिटपैकी चार व्हिजिट देणं आपल्याला अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्र, आता शक्य असेल तर द्या, नसेल तर आपण कॉलेज चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहोत. त्याच्यानंतर प्रोजेक्ट वर्क आपल्याला अभ्यासायचं आहे, त्याच्यापैकी एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे हा प्रोजेक्ट मात्र तुम्ही आत्ता मोकळ्या वेळामध्ये घर बसल्या तयार करू शकता. प्रिपरेशन ऑफ सीड आल्बम, बियांचा संग्रह तयार करणे, बियांचा संग्रह तयार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, बियांचा संग्रह तयार करत असताना तुमचे जे काही पहिला आणि दुसरा टॉपिक झालेले आहेत थ्री लेक्चरमध्ये, त्या पिकांच्या बियांचा संग्रह आपण करायचा आहे. ॲटलिस्ट मिनिमम 10 सीड्स यू हॅव कलेक्टेड, कमीत कमी तुम्ही 10 बिया पिकांच्या बियांचा संग्रह करणं अपेक्षित आहे कमीत कमी. त्याच्यानंतर दुसरं आहे कलेक्शन ऑफ फार्मर रेकॉर्ड, शेतातील ज्या काही नोंदी ठेवल्या जातात त्या नोंदीच्या तुम्ही माहिती घेऊन त्याचा संग्रह करायचा. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ सीडलिंग फ्रॉम फॉर ट्रान्सप्लांटिंग, या ठिकाणी रोपवाटिकेमध्ये रोपांची वाढ घडवून नंतर पुनर्लागवडीसाठी रोपे तयार करायचे, त्याचा प्रोजेक्ट वर्क तुम्ही तयार करता. की घरी तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा याची जर रोपवाटिका विकसित केली असेल तर त्याचे फोटो काढा, ते कितव्या दिवशी ट्रान्सप्लांट केलेली आहे त्याची माहिती घ्या आणि ते त्याच्या प्रोजेक्टमध्ये नमूद करा. त्याच्यानंतर चौथा प्रोजेक्ट आहे कलेक्शन ऑफ मशरूम सॅम्पल्स, मशरूमचे सॅम्पल्स तुम्हाला मिळाले सगळे, आपण 4 ते 5 प्रकार अभ्यासले, त्या 5 प्रकारच्या मशरूमचे सॅम्पल्स तुम्ही संग्रहित करायचे आहे. आणि पाचवा प्रोजेक्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्बम ऑफ डिसीज्ड प्लांट पार्ट, अनेक पिकांवरती विविध प्रकारचे रोग पडतात, ते रोग पडलेली जी काही पाने आहेत, फळे असतील किंवा खोडाचा भाग असेल, मुळ्याचा भाग असेल, तो तुम्ही संग्रहित करायचा आहे आणि त्याचा एक आल्बम तयार करायचा आहे. त्याच्या स्वरूपात त्याचा रोग ओळखायचा आहे तुम्ही, त्याचे नाव लिहायचे आहे, त्याचं शास्त्रीय नाव लिहायचे, त्याचं नियंत्रण कसं करायचं याची माहिती घ्यायची, कारण 11वीमध्ये हे सगळं तुम्ही अभ्यासलेले मुद्दे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला घर बसल्या याच्यातील 2 प्रोजेक्ट तर
सोप्या पद्धतीने तयार करता, पहिला आणि पाचवा या दोनपैकी एक प्रोजेक्ट तयार करता येईल. त्यामुळे हे प्रोजेक्ट वर्क आपण निश्चित स्वरूपात तयार करून ठेवा, की जेणेकरून पुढील जो वेळ आहे कॉलेज चालू झाल्यानंतर तो आपल्याला अभ्यासासाठी देता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आता प्रॅक्टिकलच्या पेपरचं स्वरूप कसं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण 30 आपल्याला मार्क या प्रॅक्टिकलच्या पेपरला आहे. 30 मार्कचे प्रॅक्टिकल एक्झाम आहे, 3 तासाचे आहे. त्यातला हे क्वेश्चन पेपर असा असणार आहे, आपल्या कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने असणार आहे. कसा आहे तर क्वेश्चन 1, ओळखणे 6 मार्कासाठी प्रामुख्याने हा पहिला प्रश्न आहे 6 मार्कासाठी. म्हणजे या ठिकाणी आपणाला ओळखणे 6 स्पेसमेन दिले जाणार आहेत, आणि 5 स्पेसमेन आपण ओळखायचे आहेत, त्यांचे उपयोग जो उपप्रश्न विचारला जाईल, अर्धा मार्क ओळखण्याला आणि अर्धा मार्क उपप्रश्नाला, अशा पद्धतीने 6 स्पेसमेन दिले जाणार आणि 6 तुम्ही स्पॉटिंग त्या ठिकाणी ओळखायचे आहेत 6 मार्कासाठी. प्रश्न क्रमांक 2 आहे, सॉल्व इन इट 2 ऑफ द फॉलोइंग. 3 दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 गणित आहेत की जे आपण खतांच्या संदर्भामध्ये आहेत, आणि प्रामुख्याने फळझाडांची संख्या काढणे याच्यावर आहे. तर हे दोन्ही, आणि तिसरा आहे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. या तीनपैकी 2 सोडायचे 6 मार्कासाठी, म्हणजे 6 अधिक 6 12 मार्क तुमचे झाले. त्याच्यानंतर तिसरा जो प्रॅक्टिकल एक्सरसाइज एनी 1 6 मार्कासाठी बघा, तर याच्यामध्ये कलम तयार करणे, त्याच्यानंतर कापसामध्ये निर्बीजीकरण करणे, पॉलिनेशन करणे, रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या पद्धती अभ्यासणे, त्याच्यानंतर बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, कॅम्प्युटर, स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करायचा कृषी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, त्याच्यानंतर ऊस लागवडीसाठी आराखडा तयार करणे किंवा बेणे प्रक्रिया करणे, आणि रासायनिक बीज प्रक्रिया करणे किंवा जैविक खतांचा वापर बियाणांना करणे याविषयीचं प्रॅक्टिकल आपल्याला एक एक्सरसाइज याच्यापैकी करायचा आहे 6 मार्कासाठी. हे सगळे प्रॅक्टिकल तुमचे घेतले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे निश्चित स्वरूपात 6 पैकी 6 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 वायवाची तोंडी परीक्षा 2 मार्कासाठी आहे विद्यार्थी मित्र, आणि जर्नल 4 मार्कासाठी आहे. इथून मागे 2 मार्कासाठी जर्नल होतं, परंतु आता हे 4 मार्कासाठी झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे प्रोजेक्ट रिपोर्ट 3 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्ही जे आता 8 प्रोजेक्ट पाहिलेले आहेत, त्या 8 प्रोजेक्टमध्ये प्रामुख्याने एक प्रोजेक्ट तुम्हाला तयार करायचा आहे, 5 प्रोजेक्ट दिले त्याच्यापैकी एक प्रोजेक्ट तयार करायचा तो 3 मार्कासाठी, आणि विजिट रिपोर्ट 3 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे हे 6 मार्क, हे 6 मार्क, हे 6 मार्क, म्हणजे 18 मार्क अशा पद्धतीचे आहेत की तुमच्या प्रॅक्टिकलवरती डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही जिथे स्वरूपात हे पैकीच्या पैकी गुण मिळवणार आहातच. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मी तुम्हाला एक नमुना प्रश्नपत्रिका देखील सोडवण्यासाठी देणार आहे. आपण ती प्रश्नपत्रिका निश्चित स्वरूपात सोडवून ठेवायची आहे. ती प्रश्नपत्रिका ॲन्युअल एक्झामिनेशनची नसून प्रामुख्याने फर्स्ट सेमिस्टर एक्झामची असणार आहे, म्हणजे प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती परीक्षा असणार आहे, म्हणजे नमुना प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे ते आपल्या वहीमध्ये प्रश्नपत्रिका सोडवून ठेवा. मला अपेक्षा आहे की आपण बघून ती सोडवणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्णतः इयत्ता 12वीच्या थिअरी पेपरचं स्वरूप कसे असेल आणि प्रॅक्टिकल पेपरचं स्वरूप कसं असेल याविषयी सविस्तर माहिती घेतली. ठीक आहे विद्यार्थी मित्र, घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.